कोरोना संकटातही देशाला नवउभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचं अभिनंदन करत असताना हे वक्तव्य केलं. असं आहे की जेव्हा समजत काहीच नाही आणि आपण बोलतो त्यावेळी अशा प्रकारची रिॲक्शन येते. आता LIC डायव्हेस्टमेंट कसं होणार आहे, तर LIC IPO येणार आहे. म्हणजे काय होणार, तर LIC IPO आल्यानंतर तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतील, त्याचा शेअर विकत घेऊ शकतील, LIC पैसे मिळतील, त्याचा जो LIC फायदा होईल त्याचा डिव्हिडंड तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळेल, आणि त्याची ओनरशिप जी आहे ती सरकारचीच राहील किंवा ती सामान्य माणसाची राहील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि त्यातनं LIC जो सरप्लस पैसा येईल तो आत्तापर्यंत LIC इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवते त्याचा देशाला फायदा होईल. त्यामुळे कशा प्रकारचं डायव्हेस्टमेंट आहे. बरं, डायव्हेस्टमेंटची पॉलिसी कोणी आणली, ही नरसिंहरावजींनी आणली. त्याच्यानंतर ती गुजराल साहेबांच्या सरकारमध्ये होती, ती अटलजींच्या सरकारमध्ये होती, मग ती आपल्या मनमोहन सिंगजीच्या सरकारमध्ये होती. त्यामुळे डायव्हेस्टमेंटची पॉलिसी काही काल उचलून आणलेली नाही, पण मोदीजींनी स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे आपले ॲसेट हे पूर्ण दुसऱ्याच्या हातात जाऊ नये अशा प्रकारची स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. आता तुम्ही बघा की उदाहरणादाखल म्हणजे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी जर आपण बघितली, तर आता इन्फ्रास्ट्रक्चर इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये 74% आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकेल. पण त्याचवेळी त्याच्यात अट काय टाकली आहे, सगळ्या की पोझिशनवर भारतीय नागरिकत्व असलेल्या लोकांनाच बसवता येईल, जो सरप्लस तयार होईल तो भारतातच ठेवावा लागेल. मग आता इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा येईल, तो पैसा आल्यामुळे आपल्याला त्याची गुंतवणूक मिळेल, त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला पैसा मिळेल कारण त्यांना तो तिथेच गुंतवावा लागतो, आणि त्याचसोबत या कंपन्यांना प्रॉफिट भारतातच गुंतवावा लागेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताला फायदा होईल. म्हणून डायव्हेस्टमेंटची पॉलिसी आता स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंटमध्ये गेली आहे. ती कदाचित त्यांना समजली नसेल आणि त्याच्यामुळे ते आपलं आधीच जे लिहून आणलेलं आहे, भारत विकायला काढलं, हे करायला काढलं, ते करायला काढलं, मग असं जर विचार केला तर नरसिंहरावांपासून प्रत्येकाने भारत विकायला काढलं असं आपल्याला म्हणावं लागेल, आणि मनमोहन सिंगांनी भारत विकायला काढलं असं म्हणावं लागेल, असं ते म्हणणार आहेत का, असं माझा त्यांना सवाल आहे.